दिल्लीत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती. बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची, उद्धव ठाकरेंची भूमिका. युक्रेन युद्ध थांबवणाऱ्यांनी बांगलादेश शांत करण्याचा टोला. माझा धारावीच्या विकासाला विरोध नाही, मात्र अदानींच्या मार्फत धारावीच्या माध्यमातून मुंबईची विल्हेवाट लावून देणार नाही, उद्धव ठाकरेंची भूमिका. देवेंद्र फडणवीस, दरेकर माझ्याविरोधात षडयंत्र करतात, मनोज जरांगेंचा आरोप. तर तू आरक्षणाला विरोध करणारा कोण, नारायण राणेंना सवाल. काही जण सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण आरक्षणासाठी भिजू, शरद पवारांच्या पावसातील वक्तव्यावरून निशाणा. धाराशिवनंतर नांदेडमध्ये राज ठाकरेंना मराठा संघटनांचा विरोध, तर ठरवलं असतं तर धाराशिवमधून बाहेर पडू दिलं नसतं, जरांगेंचं विधान. चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरूडमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे संकेत. आपले चंद्रकांत दादा माणसे जोडतात, माणसे घडवतात, अशा आशयाचे बॅनर, महायुतीच्या नेत्यांचे बॅनरवर फोटो. एक तर रवी राणांना महायुतीतून बाहेर काढा किंवा आम्ही महायुतीत राहायचं की नाही सांगा, अमित शहांनी राज्यपाल पदाचा शब्द न पाळल्यानं अभिजित अडसुळांचा नाराजीचं सूर. धाराशिवमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्यात गोंधळ घालणाऱ्या 11 तरुणांवर गुन्हे दाखल, राज ठाकरेंनी आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून मराठा तरुण आक्रमक. संभाजीनगरमधील बच्चू कडूंच्या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, 9 ऑगस्टला 3 लाख शेतकरी संभाजीनगरात येणार, परवानगी नाकारली तरी बच्चू कडू मात्र आंदोलनावर ठाम. कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकमध्ये फायनल खेळण्यास अपात्र, 100 ग्रॅम वजन वाढल्यानं फायनलमधून बाद. मुंबईत म्हाडाच्या 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्टला प्रसिद्ध होण्याची शक्यता, तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत जाहीर होण्याची शक्यता. Thank you.